एका मुलीला एकतर्फी प्रेमामधून डोक्यावरती हातोडा मारून भीषण अशी जखमी करायची घटना घडलेली आहे आणि या तरुणाला याच्यापूर्वी पोलिसांनी समज दिली होती, त्याचबरोबर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती, याखेरीज त्याच्याकडून तसा बॉन्ड पण लिहून घेतलेला होता. असं करून सुद्धा त्यांनी परत हे असं कृत्य केलेलं आहे आणि त्यामुळे छेडछाडीची दखल पोलिसांनी घेतली नाही म्हणून असं झालं असं आपण नेहमी म्हणतो. त्यामुळे आता या सगळ्या अशा पार्श्वभूमीवर आवश्यकता मला अशी वाटते की त्या मुलीला संरक्षण पोलिसांनी दिलं पाहिजे. ज्या हॉस्पिटलमध्ये ती उपचार घेते तिथे मी हॉस्पिटल प्रशासनाशी बोललेली आहे, तिच्या तब्येतीत सुधारणा होते आहे, त्याचबरोबर तिच्या कुटुंबालाही निरोप दिलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आरोपीला कुठल्याही परिस्थितीत जामीन मिळता कामा नये. आणि याचा जर का विचार आपण करायला लागलो तर पोलिसांनी काही प्रयत्न जरी केले असले तरीसुद्धा शक्ती कायदा जर का अस्तित्वात असेल तर लवकर चार्जशीट सादर होणं, लवकर ते खटले निकाली लागणं, याच्याचबरोबर साक्षी पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांना अधिकार प्राप्त होणं, या गोष्टी अधिक सोपेपणे होऊ शकतील. आमच्या विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहात शक्ती विधेयक मंजूर झालेलं आहे आणि ते राज्यपालांच्याकडे पाठवण्यात आलेलं आहे. राज्यपालांच्याकडे पाठवलं गेलं असलं तरी त्याची पुढे प्रगती काय केली आहे माननीय राज्यपाल महोदयांनी हे अजून स्पष्ट नाही आहे. आणि म्हणून शक्ती कायदा जागृती समितीसुद्धा आम्ही तयार केलेली आहे आणि माननीय राज्यपालांना माझी विनंती राहील की त्यांनी ते शक्ती विधेयक लवकरात लवकर राष्ट्रपती महोदयांकडे पाठवावं. आणि या तळेगावच्या घटनांसारख्या घटना महाराष्ट्रात इतरत्री घडत आहेत. मुंबईमध्ये जसं नुकतंच निर्भया पथकाची अतिशय चांगल्या पद्धतीने मोहीम सुरू झाली आहे तशी महाराष्ट्रभर अशीच मोहीम सुरू व्हावी या दृष्टिकोनातूनही सरकारचे प्रयत्न चालू आहेत. याखेरीज अवैध गर्भपाताच्या प्रकरणामध्ये मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ॲक्ट हा जो विषय आहे की ज्याच्यासाठी केंद्र सरकारने काही नवीन कायद्यात बदल केलेले आहेत परंतु त्याची अंमलबजावणी करणाऱ्या समितीच्या रूपरेषा आणि कार्यप्रणाली अधिक चांगल्या असल्या पाहिजेत म्हणून 1 तारखेला मी ऑनलाईन पद्धतीने आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे आणि गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि अनेक IPS अधिकारी की जे स्वतः डॉक्टरही आहेत अशा 5 IPS डॉक्टर असणारे अधिकारी आणि अन्य दोन्ही डिपार्टमेंटचे संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर मी एक बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा या प्रश्नांचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत.